नवीन वीडियो बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यां नामधारकांनो साधकांनो वारकऱ्यांनो साहेबांच्यावर जीवापाड प्रेम करणारे सर्व भावंडांनो साहेबांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त आजची कीर्तन सेवा आणि सेवेकरता घेतलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदवंद्य जगद्गुरु देहूगावचे रहिवाशी तुकोबारा यांचा मनोबोधपर उपदेशपर हा अभंग आहे। नको नको मना गुंतु माया जाळे काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप। या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी जीवाचे पाय जमिनीवर कसे राहतील डोळे झाकून तुम्ही आम्ही हा मनुष्य देह कंठतोय आणि म्हणून सावधानतेचा इशारा तुकोबारायांनी अभंगातून दिलेला आहे। काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिना दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचूनिया। बाबा रे काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल। म्हणून ईशियाचा पदरा धरा बाकीचे कोणी सोडवायला येणार नाहीत। एका चक्र पाण्याशिवाय तुकोबारा सांगतात आपल्या आयुष्यामध्ये कुणीही मुक्तता देणार नाही कुणीही सोडवता येणार नाही। त्यासाठी काय करा ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा। मनुष्य देहाच्या ज्ञानाने नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य भगवंतांनी तुम्हाला बहाल केलेलं आहे। पण नराचा नारायण कधी होईल नर आणि नारायणातला संबंध जोडणारा तो तुमच्या आमच्या आयुष्यात आला पाहिजे। मनुष्य देहात आलोय सद्गुरूंना ज्ञान प्राप्त करणं काही उपयोगाचं नाही आणि म्हणून ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा। ऐसे पदराचे धनी कोण कोण आहे संत साधू ऋषींनी एखाद्या पाहुण्यावरती जर प्रेम असेल तरच पाहुण्याला आपण आग्रह करत असतो तुमचे पाय लागू द्या बरं आमच्या घरी या बरं आमच्या घरी। ते कधी ना आवडता पाहुणा असेल तर अहो आम्ही येतोय बरं तुमच्या घरी आता येऊ नका आम्ही जरा टूरला चाललोय। आवड असल्याशिवाय प्रीती जडत नाही तसं देव आपल्या घरी यावा असं ज्याला वाटतं त्याचा आधी देवावर प्रेम असावा। छोटे छोटे एक दोन तीन प्रश्न विचारतो कुणाकुणाला देव आवडतो हात वर करा बरं। वा कुणाकुणाला आवडतं देव आपल्या घरी यावा हात वर करा बरं। वा कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हात वर करा। हुशार आहेत बाबा माणसं
लगेच हात खाली. आमचा भ्रम असा झालाय, देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं. चौघांच्या खांद्यावरनं हे जात असतं आणि देवाच्या घरी आपण जात असतो. याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे, काय अंतर आहे? मदन दादा, डोळ्यानं पाहता का डोळे पाहतात? डोळ्याने पाहतो का डोळे पाहतात? पायाने चालता का पाय चालतात? म्हणजे पायानं चालणारा, डोळ्याने पाहणारा, कानाने ऐकणारा वेगळा आहे. कान वेगळे, पाय वेगळा आणि डोळे वेगळे. तो वेगळा आहे, समजून घ्या. तस या देहात काही कारणासाठी, कार्यापुरते कारण मार्गी आपलं कार्यभाग झाला की उल्लंघुनी वेगे जावे स्थळा. या मनुष्य देहात आलो, या घरात आलो, जेणे देव येईल घरा, या घरात आलो आपला कार्यभाग काय आहे? माया बापू, ज्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आजची कीर्तन सेवा होत आहे, असे महात्मे रात्रीपासून सकाळपासून त्यांचं कार्य पाहतोय. त्यांचं कौतुक करणं म्हणजे सूर्यापुढं काजवीनं आपला दिखावा दाखवण्यासारखं आहे. त्यांच्याबद्दल संतांनी इतकं गोड लिहून ठेवलेलं आहे. अशी जी महात्मे आहेत, ही वैरागी संत आहेत कलियुगातले. साहेबांसारखी मंडळी वैरागी संत आहेत कलियुगात, लक्षात ठेवा. वैरागी संत का म्हणू तुम्ही? समाजकारणी राजकारणी भरपूर माणसं आहेत, पण दातृत्वाचा भाग, समाजासाठीची पोट तिडीक, माझा जीव सुखी झाला पाहिजे ही जी तळमळ आहे, आणि त्या तळमळेपोटी त्यांचा जन्म आहे. म्हणून संतांनी अशांसाठी काय प्रमाण दिलेले आहेत, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, अशांसाठी त्यांचा अवतार, लक्षात ठेवा. दादा, रात्री आल्यापासून तुमची आणि माझी आत्ता गाठ पडली, पण सर्वसामान्य जीव आहे तो दादांच्या साहेबांच्या बद्दल जे बोलत होता ना, काय सांगावं, अंतःकरण उर भरून आलं. त्या बा महात्म्याकडं दातृत्व एवढं मोठं, पण या हातानं दिलेलं दान या हाताला कळत नव्हतं. आज छोटं जरी दिणगी दिली आम्ही, लक्षात आलं का, आमचा बोर्ड लागला पाहिजे बरं, पण अनेकांचे संसार साहेबांनी उभे केले, अनेकांचे संसार उभे केले, पण नामोल्लेख नाही. रामदास स्वामींनी दासबोधामध्ये एक गोड असं प्रमाण दिलेलं आहे, नुसतं वैराग्य असून उपयोग नाही, नुसता विवेक असून उपयोग नाही, विवेक आणि वैराग्य दोन्ही एकत्र नांदले पाहिजेत. त्याची जिवंत मूर्ती म्हणजे साहेब आहेत. श्वान बांधिले तरी भुंके, ते स्वार्था पुढे थिंके, तैसे वैराग्या विण विवेके बोलूच नाही. पोपटपंची बोलणारे भरपूर माणसं आहेत, पण ऐश्वर्यात जगून सुद्धा, ऐश्वर्याचा लवलेश नसणारी माणसं ही वैराग्य माणसं असतात. मस्त आम्ही विवेक सांगतो, पण वैराग्याचा पत्ताच नाही. म्हणून समर्थाने गोड उदाहरण दिले, श्वान बांधिले तरी भुंके, सोन्याच्या साखळीनं कुत्रं बांधले. कशानं बांधले? सोन्याच्या साखळीनं कुत्रं बांधलेलं आहे आणि ते भुंकतंय, बांधले कशानं? तसं स्वार्थानं जर जीव बांधला गेला असेल, तो जर विवेक सांगत असेल, तो कुत्र्यासमान आहे, असं परखड समर्थाने सांगताना सांगितलं. आणि म्हणून आयुष्यामध्ये नुसता विवेक असून उपयोग नाही, तर वैराग्याची जोड पाहिजे. विठ्ठल मगाशी एका जीवानं सांगितलं, एका भावंडानं सांगितलं मला, साहेबांचं समाजाबद्दलची जी प्रीती आहे, एखादा जर विद्यार्थी शाळेत निघाला असला त्या काळात, बाबा रे तुझी शाळेतली फी भरलेली आहे का, तू कसा आहेस, विद्यार्थ्याला विचारावं.
म्हणून तुकोबऱ्यांनी अशांसाठी लिहून ठेवलेला आहे, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे तो आपुले, जे का रंजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा. साधू कुठं पाहावा? साहेबांसारखे जे महात्मे त्यांच्या ठिकाणीच साधू पाहावा. कलियुगातले हेही संतच आहेत. संतांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आमचा? त्यांच्या मुखामध्ये हरिनाम असावं, नाही का? त्यांच्या हातून एखाद्या ग्रंथाची निर्मिती व्हावी, जीवाच्या कल्याणासाठी धडपडावं, प्रयत्न करावेत, भगवत भक्ती करावी, आणि अशा व्यक्तींना आपण संत म्हणतो. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि पुढे सांगताना सांगितले, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवणारे असे महात्मे या कलियुगात जन्माला आले, हे तुमचं आमचं परमभाग्य. त्याच्या पुढे जाऊन तुकोबऱ्यांनी सांगताना सांगितले, दया करणे जे पुत्राशे, हे तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. साहेबांनी कुटुंबावर प्रेम केलंच केलं, लेकरावर प्रेम केलंच केलं, नातवंडावरही प्रेम केलं. त्यांचीच पुनरावृत्ती आमच्या अशोसूच दादांच्या निमित्तानं पुन्हा जन्माला आली. दादा, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तुमची क्लिप मी एका ठिकाणी पाहिली टी व्हीवरती, पवारसाहेबांनी तुमच्याबद्दल उद्गार काढले होते की तुम्ही एवढ्या भागापुरते नेते न होता, तुम्ही भविष्यात महाराष्ट्रातले नेते व्हा. आणि जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत साहेबांचं नाव तर राहणारच राहणार, पण त्यांच्या पाठीमागं तुम्ही नाव काढाल ही परमेश्वराची प्रार्थना करतो. खूप छान. दया करणे जे पुत्र असे त्याची दासा, आणि भेद मानलाच नाही. माझी पुत्र लेकरी जी आहेत तीच दास आणि दासी समान आहे. इतकं थोर अंतःकरण असणारे आमचे साहेब, आणि त्यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून माझ्यासारख्या पामराला त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमचे वाघ महाराज, नाही का, आमचे परम मित्र यांनी माझं नाव सुचवलं, आणि त्या योग्यतेस मी पात्र ठरलो, हेच माझं परमभाग्य आहे. विठ्ठल असो, सूर्याचं कौतुक काय करावं? तरी सुद्धा थोरांचं कौतुक लहानांनी करू नये, पण ज्ञानोबऱ्याने त्यासाठी गोड उदाहरण दिले. बालक बापाची ताटी रिघे, रिघवनी बापा तेच जेव बोलागे, मग संतोषिलिनी वेघे मुखची ओढवी.
बाप जेवायला बसलेला असतो. लेकरू रांगत रांगत बापाच्या ताटाकडे येतं, बापाच्याच ताटातला घास घेतं, बापाच्याच मुखात भरवत असतं, पण बापाला राग येत नाही. का राग येत नाही? ते त्याचं अपत्य असतं, त्याच्याबद्दल प्रीती असते, जिव्हाळ असतो. आणि ते बाप काय करतो तर लाडानं कौतुकानं तोंड आ करतो, आणि मूल लहान हातानं घास भरवत असताना बाप तो घास खातो. तसं लेकरानंच त्यांचं कौतुक केलं नाही का, त्यांचाच घास मी त्यांना परत दिलेला आहे. दुसरं काय विठाल. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्याने भरभरून काम केलं, पाण्यासाठी ज्याने आयुष्य खर्च केलं, त्या काळात BSc BE सिव्हिल BSc आणि BE सिव्हिल 1942 बापरे, आणि तेव्हापासून शिक्षणाची गंगा त्यांच्या घरात वाहते. शब्दांचं भांडार पाहिलं मी सकाळपासून त्यांची एक लाईन. संतांच्या लेखणीतून जे शब्द बाहेर पडावेत तेच जसेच्या तसे शब्द साहेबांच्या लेखणीतून बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या छत्रछायेखाली तुम्ही सर्व वाढलेली मंडळी, शब्द ब्रह्म प्रसन्न झाले तुम्ही सर्व मंडळी, आणि तुमच्या पुढं आम्ही पामराने कीर्तन करणं आणि वेदांत मांडणं हे थोडंसं काय म्हणतो त्याला आपण, एक धाडसाचंच काम आहे. तरीसुद्धा सर्वांची मी क्षमा मागतो, माफी मागतो. आणि वर्णन भगवंताचंच आहे, वर्णन हे आत्मस्वरूपाचंच आहे. त्यामुळं कसंही तरी वर्णन झालं तर ते भगवंतापर्यंत पोहोचतं. तसं आजचं कीर्तन तुम्हा सर्व मंडळींपर्यंत पोहोचावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. माझ्यासाठी फक्त मोहितून पुढचे 1.5 तास द्या. 1.5 तासामध्ये मी सेवा पूर्ण करतो. अभंगाकडे येऊया. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. पुण्यतिथीचं औचित्य आणि अभंगाचं अनुरूप हे दोन्ही एकच आहेत. तुकोबारांनी उपदेश करताना तुम्हा मला उपदेश केलेला नाही, तर तो केलाय कोणाला? मनाला. कारण तुकोबारांना माहीत आहे ह्यांना उपदेश करून उपयोगाचीच नाही, ही ज्याच्या आधी नाही त्यालाच उपदेश केला पाहिजे पहिल्यांदा. तुम्ही आम्ही कोणाच्या आधी नाही? मनाच्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही आम्ही मनाच्या अधीन असतो आणि मनाचंच ऐकत असतो. ऐकतो का नाही? आत्तासुद्धा मन संवाद साधत असेल, महाराज कुठल्या जिल्ह्यातनं आले रे, कुठून आले? तुम्ही ऐकता का मन ऐकताय आजचं कीर्तन? तुम्ही आम्ही त्याच्या अधीन आहे, आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याच्या अधीन जीव आहे त्यालाच उपदेश करायला पाहिजे. कसं काय अधीन आहे? एक उदाहरण बघा किती गोड आहे. एक मदारी माकडाला खेळवत होता, एक मदारी माकडाला खेळवत होता, आणि खेळवत असताना बघणारा जो होता त्या बघणाऱ्याला त्या माकडाची दया आली. अरे 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 म्हटले, काय त्या माकडाचे हाल लावलेत खेळवत आहेत. तर बघणाऱ्याचं मन त्याला काय म्हणते? तुला माकडाची दया आली, माझी नाही आली. त्यावेळेला बघणारा आपल्या मनाला म्हणतोय, बाबा रे माकडानं कधी मदारीला खेळवताना बघितलेस का? कळला का अर्थ? माकडानं कधी मदारीला खेळवताना बघितलेस का? मदारीच माकडाला खेळवत असतो, पण झाले उलट. या ठिकाणी तूच आम्हाला खेळवतोयस, तुझी क्यू कशी येईल आम्हाला? तसं मन आम्हाला खेळवते, लक्षात ठेवा. आम्ही मनाच्या अधीन आहे.
जीव मनाच्या अधीन कधी जातो, मनाचा प्रभाव वाढला की जीव मनाच्या अधीन जातो, विषयांचा विकारांचा प्रभाव वाढला आणि तो प्रभाव मनावर झाला की मन चंचल होतं आणि त्या सुखासाठी मन धाव घेत असतं आणि जसं धाव घेतं तसं हे शरीर त्याच्या मागणं पळत असतं आणि म्हणून विषय विकाराच्या अधीन जे मन धावतं त्या मनाच्या पाठीमागे जो जीव धावतो तो कोपर्यंत त्याला गोड प्रमाण दिलंय मनोमार्गे गेला तो तेथेच चिमुकला. आणि एक गोष्ट सांगू, जेवढ्या काय घडामुळे घडतं त्या मनामुळे घडतात. मनाची चंचलता वाढली की जीव हतबल होतो आणि एखादी गोष्ट साध्य झाली नाही की मानसिक दुर्बलता वाढते आणि त्या दुर्बलतेतून विकार जडतात आणि विकारातनं रोग निर्माण होतात. लक्षात ठेवा, त्यालाच मानसिक आजार म्हणतात. मनापासून कर्म होतं आणि ते कर्म कसं होतं ते जरा बघूया. जीव दुःखाला कारण आहे, सुखाला कारण मनच आहे, पण विकारांचा आणि विषयाचा प्रभाव जर मनावर पडला तर मात्र आपल्या हातून दुष्कृत्य घडत असत. काय मंडळी म्हणतात, महाराज सगळं जर देवाच्या आज्ञेनं घडत असेल, सगळ्या घडामुळे जर देवाच्या आज्ञेनं घडत असतील, दुष्काळ बी देवाच्या आज्ञेनं, पावसाचा म्हणजे ओला दुष्काळ बी देवाच्या आज्ञेनं, बरोबरच आहे. तसं आमच्या हातून जी कर्म घडतात ते कर्म सुद्धा त्याच्याच आज्ञेनं होत असतील. नाही, माणूस किती पुढे गेलाय बघा. देवाच्या हातनं जर सगळ्या गोष्टी होत असतील मग वाईट कर्म बी पापकर्म बी त्याच्याच इच्छेनं होत असतील. लबाड माणसा तसं नाही आहे ते. नियती प्रारब्ध यात जमीन अस्मानचा फरक आहे. हा जो ओला दुष्काळ सुखा दुष्काळ ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नियतीचे प्रकार आहेत. ती भगवंताची सत्ता, ती भगवंताचीच आज्ञा आहे, त्या गोष्टी होणारच. तिकडं आपल्याला जायचं नाही. आमच्या हातून जे काय पुण्यकर्म पापकर्म घडतात हे कशावर अवलंबून आहेत, प्रारब्धावर अवलंबून आहेत. लक्षात ठेवा, जे दुःख जीव भोगतो किंवा सुख भोगतो प्रारब्धावरच जीवन ते सुख दुःख भोगत असतो. नियतीचा जर प्रमाण द्यायचं म्हटलं तर ज्ञानोपरायण इतकं गोड प्रमाण दिलंय की बघा, आता रात्री आल्यापासून काय सांगायचं, म्हणले ओला दुष्काळ झालाय, म्हणले पिकं गेली, हे झालं ते झालं. नियतीचा खेळ. अर्जुना, मी सूर्याचे निवेशे तपे ते शोषे, पुन्हा इंद्र होवनिवरचे जीवा लागे. पाऊस असाच पडत नाही. मी सूर्याचे निवेशे, मी सूर्याचा अवतार घेतो. सूर्य कोण आहे? मीच आहे. समुद्राला त्याच सूर्याच्या माध्यमाने तापवतो. मी सूर्याचे निवेशे तपे ते शोषे, पुन्हा शोषून घेतो. इंद्र होवनी वरसे पुढती भरे. पुन्हा पावसाच्या रूपाने मीच बरसत असतो. त्यामुळं पाऊस पडला काय नाही पडला काय हे नियतीचा खेळ आहे, त्याचा खेळ आहे. पण आमच्यातून पुण्यकर्म पापकर्म घडतात, ते पुण्यकर्म पापकर्म हे मनावर अवलंबून आहेत. मनावर विकारांचा प्रभाव झाला, विषयांचा प्रभाव झाला, कामाचा प्रभाव वाढला, क्रोधाचा प्रभाव वाढला, लोभाचा प्रभाव वाढला, मोहाचा प्रभाव वाढला की जीव दुःखाला कारणीभूत ठरतो. का? तर त्याची इच्छा पूर्ण, इच्छेचा संकल्प केलेला असतो. पण त्या जर इच्छा पूर्ण झाल्या नाही तर जीव दुःखाला कारणीभूत होतो. संतांनी सांगताना गोड सांगितलेलं आहे, इच्छा वासनेची व्यर्थ बापा. म्हणून काय करायला पाहिजे, इच्छावे ते जवळ हरीचे चरण. आणि तो उपदेश मनाला झाला पाहिजे. गंमत अशी आहे, जीव सुखीच आहे. मुळात आपला सच्चिदानंद स्वरूप आहोत. आत्मा हा सदचिदानंद स्वरूप आहे.
भगवंत हा सदचित आनंद रूप आहे, आहे का नाही त्याचाच अंश तुम्ही, त्याचाच अंश तुम्ही आम्ही सुद्धा. मग आपलं मूळ तत्व काय आहे? तर आनंद उपभोगणं हा आपलं मूळ तत्व आहे. तुम्ही आम्ही दिवसाची रात्र करतो, धडपडतो, का धडपडतो सांगा बघू? सुखाच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठीच. पण ते का लाभत नाही आम्हाला? का लाभत नाही? तर देहबुद्धी आडवी आलेली आहे, लक्षात ठेवा. आणि देहबुद्धी आडवी आल्यामुळं, आणि ते हा देहबुद्धीमधले जे विकार आहेत ते आडवी आल्यामुळं आम्ही दुःख भोगतोय. मला सांगायचं काय, आपला प्रयत्न हा आनंद उपभोगण्यासाठी का आहे? तर आपलं मूळचं तत्वच आनंदमय आहे. पण आम्ही दुःख भोगतोय. का दुःख भोगतोय? तर देहबुद्धी आडवी आल्यामुळं. आणि देहामध्ये जे जे विकार आहेत ते विकार आमच्यावर प्रभाव टाकतात. आणि तो विकार, तो विषय पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला दुःख भोगावं लागतं. दुःख कसं तयार होतं बघा, एक उदाहरण देतो. युद्धभूमीवरती, सीमेवरती सैनिक उभे केलेले आहेत, त्याच्या पाठीमागेही सैनिक उभे आहेत की जे संदेश पुरवतात युद्धभूमीवर युद्ध करणाऱ्या सैनिकांना. ते पाठीमागचे ते संदेश पुरवतात. त्याच्याही पाठीमागे कंट्रोल रूम आहे. त्या कंट्रोल रूममधून एक जण सगळं ऑपरेट करत असतो, त्याचं नाव आहे सेनापती. दोघांना हँडल करत असतो बरं तो, संदेश देणारालाही आणि युद्धभूमीवर युद्ध करणारालाही. आणि त्याच्याही पाठीमागे एक केबिन आहे, त्याच्याही पाठीमागे कार्यालय आहे, त्याचं नाव आहे बुद्धी. ते मात्र फक्त निगराणी करत असतं, बाकी काही हस्तक्षेप करत नाही. आता ह्यांचं कार्य चालतं कसं बघा. बघा आता युद्धभूमीवर, प्रत्यक्ष युद्धभूमीवर कर्म करणारे जे किंवा युद्ध करणारे जी मंडळी आहेत त्यांचं नाव आहे कर्मेंद्रिये. त्यांना संदेश पुरवणारे जे आहेत त्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय. या दहाही इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणारा एक सेनापती आहे, त्याचं नाव आहे मन. आणि बुद्धी ही राजाची भूमिका निभावत असतं, लक्षात ठेव. तो फक्त देखरेख करत असतो कर्म कसं होतं. कर्मेंद्रियाने आज्ञा देणारे ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे संदेश देणारे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि या दोघांनाही आज्ञा देणारा एक सेनापती आहे. आणि सेनापतीच्या भोवती सगळं युद्धभूमी. आता कुठली युद्धभूमी? रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, ही युद्धभूमी आहे, लक्षात ठेवा आमची. आहे का नाही? या युद्धभूमीमध्ये आत घालमेल चालू आहे. चालू आहे का नाही? आमची लढाई चालूच आहे कर्मेंद्रियाबरोबर, विषयांबरोबर, ज्ञानेंद्रियांबरोबर, शत्रूबरोबर आमचं युद्ध चालूच आहे. कोण आहे शत्रू? हे काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, त्रशा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रशा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संचय, सगळे शत्रू आहे. त्याची पुढची गोष्ट सांगतो. शत्रूंना या ठिकाणी संपवून चालत नाही, तर त्यांना धाकात ठेवावं लागतं, नियंत्रणात ठेवावं लागतं. ज्याला धाकात ठेवायचं आहे, ज्या विकारांना, ज्या षडविकारांना धाकात ठेवायचं आहे, त्याला भूमिका घ्यावी लागते साधकाची. अर्थ कळतोय? साधक कोणाला म्हणावं? काय मंडळी म्हणतात, आम्ही साधक आहोत. पण साधकाची कृती काय? जो ह्या षडविकारांना धाकात ठेवतो तो साधक, ह्या सहांना जो धाकात ठेवतो तो साधक. गोड सांगितले. आणि तुम्ही आम्ही साधकाच्या दशेत का जात नाही? तर तुम्ही आम्ही सामान्य आहे का? ह्या सहाला मान्य केल्याने आमचा प्रपंच सुरू आहे. कळतोय का अर्थ? काय का होईन आपलं? सहाला मान्य केलं आहे आम्ही, त्याच्या पुढे जाऊन ह्या सहाला धारण केलंय आम्ही, म्हणून आम्ही साधारण आहे.
बरोबर आहे का नाही? पण धाका ठेवण्यासाठी साधकाची भूमिका प्रत्येक जीवानं प्राप्त केली पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, सामान्यातला संत होण्यासाठी या मंडळींनी सहाचा अंत केलाय म्हणून ते संत आहेत. कर्तव्य अर्थ आणि आमचा प्रपंच जर समर्थपणे चालावा असं वाटत असेल तर ह्या सहाचा अर्थ घेऊन प्रपंच केला की तू समर्थ. किती गोड आहे बघा. पण आम्ही आहे सामान्य ना, आम्ही आहे साधारण. त्यामुळे या षडविकारांचा मनावर प्रभाव झाला आणि त्या मनानं आमच्यावर गारूड केलं आणि आम्ही त्या विषय सुखाच्या पाठीमागे लागलो आणि म्हणून आम्ही दुःख भोगतोय. विठ्ठल प्रत्यक्ष कर्म कसं होतं बघा. युद्धभूमीवर कर्म करणं, त्यांना संदेश पोहोचवणं, या दहाईवर नियंत्रण करणारा एक सेनापती म्हणजे मन आणि बुद्धी यांचं कार्य कसं चालतं, कर्म कसं होतं, त्याचा दंड देहाला कसा मिळतो, किती गोड पद्धतीने सांगितले बघा. तुकोबाराने मनालाच का उपदेश केला हे तिच्या पाठीमागचं सबळ कारण आहे. ते कर्म कसं घडतं समोरून सुंदर देखणी स्त्री आली, समोरून सुंदर देखणी स्त्री आली, डोळ्यांनी पाहिलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, ही जी ज्ञानेंद्रिय आणि ही जी कर्मेंद्रिय आहेत ही आज्ञाधारक आहेत आणि त्यांच्याकडे खोटेपणा चालत नाही. ह्या ज्ञानेंद्रियांच्याकडे खोटेपणा चालतच नाही. बघा, एखाद्या वेळेस आमचा देव खोटा बोलला असेल, बोललाय का नाही? शस्त्र उचलणार नाही, उचललं. सूर्य मावळला नसताना सुद्धा सूर्याला मध्याने झाकला आणि जयद्रथाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, हा सूर्य, सुदर्शनच काढून घेतलं, हा जयद्रथ, म्हणजे खोटेपणा केला. पण आमची इंद्रिय कधी खोटं बोलत? जे आहे ते सत्य सांगतात, डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलं, सत्य सांगतात. त्यांच्याकडे खोटेपणा नाही, पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारा आहे तो जरा लबाड आहे. काय पहावं हा हे तो सांगत असतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख हे कधी नाही सांगत तू. दुसरंच बघायला सांगतो, दुसरंच ऐकायला सांगतो. का? अधीनता. समोरून सुंदर नजोवान देखणी स्त्री आली, डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी पाहिल्याबरोबर बुद्धीनं निर्णय दिला. वाह क्या बात है. बुद्धीनं सांगितल्याबरोबर मनानं का बसावं का नाही? सेनापतीनं, सेनापती म्हणते कर्मेंद्रनं आज्ञा दिली त्यानं, लगेच त्याला नाही दम ना धीर, त्याला लगेच कर्मेंद्रनं आज्ञा दिली, जावा जमते का बघा.